केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारने वाढवलेली पेट्रोल डिझेल गॅस सिलेंडर यांची महागाई व बेरोजगारीने जनता आधीच हैरान झाली. अशातच जनतेवर लादलेल्या लॉकडाऊनमुळे लोकांचा रोजगार गेला. लॉकडाऊनमधील 100 युनिट वीज बिल माफीची घोषणा करूनही राज्य सरकारने वीज बिल माफ केले नाही. अंबाझरी नागपूर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन नागपूर मंडपाची उद्ध्वस्त केली. त्याविरोधात आंबेडकरी जनतेच्या भावना दुखवल्याने वंचित बहुजन आघाडीतर्फे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशाने नागपुरात काल 25 जून 2021 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर हजारोंच्या संख्येत विशाल जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी कांदा भाकर आंदोलन करून जिल्हाधिकारी यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास रिव्य आंदोलनाचा इशारा वंचित बहुजन आघाडीने दिला आहे. आवाज टीव्ही न्यूज साठी सुनील सावे नागपूर.